सलमान फारसी एक इस्लामिक इन्वायरमेंटल स्कूल है जहां इल्म की रोशनी है, साथ ही CBSE बेस्ड सिलेबस, वेल इक्विप्ड साइंस एंड कंप्यूटर लैब और क्वालिफाइड टीचर्स, सेपरेट गर्ल्स एंड बॉयज सेक्शंस, एम्पल ऑफ प्लेग्राउंड विथ नेचुरल एनवायरमेंट और स्विमिंग पूल फॉर प्री स्कूल, स्पोकन इंग्लिश, नमाज, इस्लामिक सिलेबस फ्रॉम द बिगनिंग। अपने बच्चों को इस्लामिक माहौल और आला तालीम दें। आज ही एडमिशन ले रीजनेबल फीस के साथ। सलमान फारसी स्कूल, आपके बच्चों के मुस्तकबिल की तामीर। सर, एक महीना झाला आहे दुर्घटना घडून देखील, मात्र ना MMRDA ऑफिसर झाले ना कॉन्ट्रॅक्टरनी काम सुरू आहे केलं आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये का नाही टाकत जातो, काम करत नाही, पोलीस त्याच्यावर 304 अन्वय गुन्हा का दाखल करत नाहीत, दोन माणसं मेली, काही जणं आधू झाली, आपल्याला काय दिसत नाही, त्यांना बघायलाही कोणी आलं नाही, आत्तापर्यंत MMRDAचा कुठलाही अधिकारी बघायला पण आला नाही। ही जी भिंत आहे, ही भिंत पुढे न्यायची आहे, जशी त्या साईडला नेली आहे तशीच, नाही इंटरेस्ट त्यांना, बरं ते लोक मरतात ना, गरीब लोक मरतात ना, बरं ते। सर, या संदर्भात आपण काही MMRDAच्या अधिकार सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललो, पत्रव्यवहार झाला, आता मागचे एक वर्ष पत्रव्यवहार करतो रे हा आमचा नगरसेवकाचं, लक्ष द्यायला वेळच नाही, याचं उद्घाटन केलं, तिसने उद्घाटन किया रे, हा किसने उद्घाटन किया ये इसका? हमने वो साइट का किया ना उधर उस तरफ का, अपन ने सर्विस रोड उद्घाटन पण झालं, तो सर्विस रोड चालू झाला, हा सर्विस रोड आहे तसाच आहे, काय वाटतं अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आहे, अधिकाऱ्यांचं लक्षच नाही आहे। आता मागच्या काही दिवसांपूर्वी तिथे एक सिमेंटचा हे उतरला, रेडीमिक्सचा पलटी झाला, आता खरा तो उतार कॅल्क्युलेट करायला पाहिजे होता, पण स्पर्धेच्या नातामध्ये झालं, आता मला त्याच्यावर राजकारण करायचं नाही, पण ती भिंत का नाही बांधली, जी बांधायला पाहिजे होती, कॉन्ट्रॅक्टरला अडवलं का गेलं, ही भिंत नका बांधू, नशिबाने तिथे एकच मिला, तिथे 15-20 पोरं कायम खेळत असतात, जर हा अपघात तेव्हा झाला असता तर त्या 20 पोरांचं काय झालं असतं, आणि अजूनही ती भिंत तशीच आहे। कमिशनर साहेबांच्या हातात फाईल आहे, कमिशनरनी लगेच याच्यावर सही करावी असं मी त्यांना सांगणार आहे, पण मी तुम्हाला खास दाखवायला आलो की हे शासन किती गंभीर आहे, या शासनाला वेदना नाहीत, संवेदना नाहीत, भावना नाहीत। सर, आता 27 तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे, त्याच्यात तर हा मुद्दा निघेलच ना, पण त्याच्या आधी जर तुम्ही लोकांनी दाखवलं आणि अधिकाऱ्यांना अक्कल आली तर करतील काहीतरी, 27 नंतर अधिवेशनामधून काढणारच आम्ही हा मुद्दा। सर, आज अजित दादा गटातून आज पत्रकार परिषद घेण्यात आली, नदी मुद्दा आनंद परांजपे यांनी सांगितलं की 50 कोटी निधी आणला आहे मुद्रासाठी विकासाच्या मुद्द्यावरती, कुठेही मुंबऱ्यात विकास त्या पद्धतीत दिसून येत नाही, मात्र या कामासाठी नसून तर दुसऱ्या कामासाठी 50 कोटी निधी आलेला आहे। असं आहे, मी अजित पवारांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मुंबऱ्याकडे लक्ष देऊन निधी दिला, मी गेले 3 वर्ष त्यांच्या मागे होतो, मला निधी द्या, मला निधी द्या, माझं पत्र वाचायला, मला भेट द्यायलाही त्यांना वेळ मिळाला नाही, अर्थात ती मोठी माणसं आहेत, आणि नंतर मी जे काय ते आमच्या पक्षातनं गद्दारी करून बाहेर गेले, त्याच्यानंतर मी जी काय तोफ डागली हे स्वाभाविक आहे की ते कोणाला तरी उभा करणार माझ्या विरोधात, ज्याला उभा करायचं आहे त्याच्यावर 50 कोटी पाठवून दिले, तो फोन करतो आहे नगरसेवकांना की 5 करोड रुपया मी तुमको दुंगा आ जाओ, नगरसेवक झाला तयार नाही, हा पहिला टप्पा आहे त्यांचं म्हणणं आहे, हा पहिला ना, हजार कोटी आणणार आहेत, कुठे नाही म्हणतो आम्ही, आणा कुठे नाही म्हणतो आम्ही, आणा 1000 कोटी रुपये आणा, पण स्वतःचा जो एवढूसा वॉर्ड आहे ना त्याच्याकडेही बघा, तिथे मतदान किती झालं तेही बघा, पुढे काय होणार आहे तेही बघा, आम्ही वैयक्तिक कोणावर आरोप करत नाही, तुम्हाला आत्ता सांगतो, जिथे स्लॉटर हाऊस आहे ना तो रस्ता आत्ता जाऊन बघून, मी कधी वॉर्डात फिरत नाही, कोणी आपल्याला सोडून गेला म्हणून पार त्याच्या अगदी खोलात जाण्याची मला सवय नाही, मी अजूनही त्या वॉर्डात फिरलेलो नाही,
ठीक आहे ना, अजितदादांनी दिले, पण एक आमदार पैसे मागत असताना अजितदादांनी नाही दिले, हे मनात काय की हे पैसे देऊन ते मुंबऱ्यातल्या लोकांना विकत घेऊ शकतील? मुंबऱ्यातल्या लोकांना विकास नवीन आहे गे, 50 कोटीतनं तुम्ही अख्ख्या मुंबऱ्याच्या जनतेला विकत घ्या ना, 50 कोटी दिले, 1000 कोटी बारामतीत दिले, जनतेने काय केलं? सगळी गुरमी उतरवली ना, जनता एवढी मूर्ख नसते, कोण काम करतं कोण काम करत नाही हे जनता बरोबर कॉम्प्युटरमध्ये नोंद करते, असे 50 कोटी देईन, 1000 कोटी देईन, 2000 कोटी रुपये देईन, कुछ नाही चलत आहे। त्यांनी त्यांच्या आमदारांना 1000 कोटी रुपयाचा निधी दिलेला, 42 आमदार मागे पडले, 42 आमदार, आणि थोड्या थोडक्या मतांनी नाही, 50-50 हजार मतांनी मागे, उगाच का आमचे दरवाजे ठोकताय, टक 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 आम्हाला घ्या आम्हाला घ्या, टक 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 आम्हाला घ्या आम्हाला घ्या, कशाला ठोकतात आमचे दरवाजे? लोकसभा निवडणुकीत मुंबऱ्यातनं पाहिलं तर कमी मताधिक्य त्यांना मिळालं होतं, त्यामुळे कुठेतरी त्यांना खुश करण्यासाठी हा निधी आता आणला जातोय। कोणाला कमी मताधिक्य? शिंदेना करण्याचा प्रयत्न केला जातो। असे निधी देऊन वगैरे लोक खुश होत नसतात, लोकांना समजतं हा तात्पुरता व्हाईट वॉश आहे, या लोक असे लोक कामं बघतात। हा जो समोरचा बायपास आहे ना, हा बायपास व्हायला, हा बायपास म्हणजे हा जो ब्रिज आहे त्याला मंजूर करायला विलासराव देशमुखांनी परमिशन दिली, ती आत्ता ते हळूहळू पूर्ण होते, तो पुढचा फ्लायओवर त्याला मंजुरी विलासराव देशमुखांनी दिली होती, तो आत्ता पूर्ण झाला। हे अशीच नाही कामं झाली, आज तुम्ही इथनं निघालात आणि तिथनं उतरलात की शिवी फाट्यापर्यंत फुल कॉन्क्रीट करणे, फुल कामं कशी करायची ती आम्हाला पण माहिती आहे, निधी कसा येतो तो पण आम्हाला माहिती आहे, निधी का दिला गेला आहे स्पेशली, का आमदाराला निधी नाही दिला? मी स्थानिक आमदार आहे, हे पहिल्यांदा घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात, हे पहिल्यांदा घडलं की स्थानिक आमदाराला डावललं गेलं आणि जो साधा नगरसेवकही नाही त्याला निधी दिला गेला। ह्याच्यामागे काहीतरी राजकीय हेतू असेल, असे राजकीय हेतू मनात ठेवून जर मंत्री काम करणार असतील तर पुढच्या गव्हर्नमेंटमध्ये तेच होईल, आणि 100% महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट येणार आहे। सर, अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील होणार आहे, 1200 ते 1500 रुपये जे आहेत। तर तुम्ही एवढ्या योजना आणल्या, नरेंद्र मोदी साहेबांनी एवढ्या योजना आणल्या, अयोध्ये ठरले अयोध्येत, आणि अयोध्येची आत्ताची बातमी ऐकली का की अयोध्येच्या सगळीकडनं पाणी गळतंय आणि पाल रामलल्लावर पण पाणी गळतंय, आम्हाला विषय वळवायचा नाही, काय कुठे गेलं तुमचं? आम्ही सॉलिड काम करतो, नो करप्शन, कुठे गेलं करप्शन? नो करप्शन, जो ज्यांनी अयोध्येचं मंदिर बांधलंय त्याला कराल का ब्लॅकलिस्ट? सगळीकडनं पाणी गळत आहे आणि तिथल्या महंतांनी व्हिडिओ पाठवलाय। तर मुंबई सर पोर्शकार संदर्भात अर्पण मुलाला जामीन मिळाला आहे, आता एक कोर्टाची प्रोसेस आहे, त्याच्यावर मी काय बोलतो। निधी वाटपावर तुम्ही अनेक वेळा बोलला तर विरोधकांना निधी देखील दिला गेला नव्हता, मात्र हो म्हणायचं फक्त हो म्हणायचं, त्यांची सोच बदलली असती ना तर तुझ्या वॉर्डात, म्हणजे ज्यांनी आता पत्रकार परिषद घेतली ना, 5 मतं 4 मतं 2 मतं मुंबऱ्यामध्ये जी मतं पडली ते मराठी पट्ट्यात सुद्धा मशाललाच मदत इथे फक्त मुसलमानांनी दिली नाही आणि मुसलमानांनी मतं दिली। तर मग तुम्ही चंद्रपूरमध्ये का हरलात? तुम्ही गोंदियामध्ये का हरलात? तुम्ही नाशिकमध्ये का हरलात? तुम्ही दिंडोरीमध्ये का हरलात? असे अनेक मतदारसंघ दाखवतो जिथे 2% मुसलमान नाही। तुम्हाला खरं हरवलं ते महाराष्ट्राच्या मतदारांनी, ज्यांचं मराठी मातीवर प्रेम आहे, कारण का तुम्ही महाराष्ट्र विकलात, महाराष्ट्राची संस्कृती विकलीत, महाराष्ट्राचा संस्कार विकले, महाराष्ट्रामध्ये गद्दारी कधी चालत नाही, तुम्ही मराठी मातीशी गद्दारी करत होता, आला उद्योग
द्या गुजरातला, आला उद्योग द्या गुजरातला, आणि आम्हाला इथे नोकऱ्या नाही आमच्या पोरांना, आणि तुम्ही सगळे उद्योग गुजरातला देताय. मराठी माणूस वेळा नाही, मराठी माणूस सगळं ओळखून. सर शेवटचा प्रश्न आहे, नजीबुल्ला असं म्हणालेले की 15 वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो, म्हणजे तुमच्यासोबत ते होते, मात्र त्यांनी खूप असे घोटाळे केलेले आहेत, आम्हाला खोट्या शब्द दिलेले आहेत, मात्र आम्ही ते कंटाळून आम्ही बाहेर पडलेलो आहे. आता त्याची पोलखोल करू, त्यांना सांगा जी पोलखोल करायची ती करा. जितेंद्र आव्हाड की खुली किताबे खुली किसे के पाप से नहीं धरता हो. कोणाचे काय फ्रॉड आहेत, कोणाचे काय आहेत, ते माझ्याकडे पण भरपूर आहेत, भरपूर. मी हे सगळे धंदे करत नाही आणि मला करायचे पण नाही. त्यांना माझं आव्हान आहे, चला पोलखोल करा. यातला घाबरणारा मी नाही. मी थँक्यू.